सन्माननीय सदस्य डॉक्टर मनीषा कांदे मॅडमनी जो विषय आपल्या समोर आणलेला आहे त्यालाच धरून काही विषय आहेत की महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयामध्ये अनेक असे प्रकार घडतायत आणि श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये चौथ्या वर्षामध्ये शिकत असणाऱ्या अशोक सुरेंद्र पाल नावाच्या MBBSच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुलाचा तिथं निर्गुण खून झालेला आहे आणि ही इतकी बाब मॅडम गंभीर आहे की तो कॉलेजमधून बाहेर निघाला होता आणि रस्त्यावरती कोणतरी मुलं आली गाडीला आमच्या धक्का दिला असं किरकोळ कारण पुढं करून त्यांनी त्याचा मर्डर केला आणि हा अशोक पाल आहे तो UPमधला आहे भिकारी रामपूर म्हणून त्याचं गाव आहे आणि जिल्हा बदोही आणि त्याची आई आणि त्याचं लहान भाऊ आणि बहीण असे ते ठाण्यामध्ये राहतात आणि 10 वर्षापूर्वी त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला आहे. मला आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती करायची आहे की संपूर्ण कुटुंब हे अशोक पालवरती अवलंबून होतं आणि MBBSचं शिक्षण घेण्यासाठी आपण बघतोय किती खर्चिक बाब असते तरी सुद्धा त्या आईनं दुसरीकडे कामाला जाऊन त्या मुलाचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता त्यांच्या हातातोंडाला आलेला मुलगा गास नीतीनं हिरावून नेलेला आहे. मी मायबाप सरकारकडे हात जोडून विनंती करतो की आपण याचा सारासार विचार करून त्यांच्या आईला एक चांगली भरीव अशी मदत करावी कारण आता त्यांच्या सगळी जबाबदारी त्या विधवा आईवरती आहे त्यांचा लहान भाऊ आणि बहीण आहे. तर मागेही आपल्या काही लोकप्रतिनिधीने 50 लाखपर्यंतची मदत त्या कुटुंबाला करावी अशी माझी हात जोडून विनंती आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि सरकारची जबाबदारी म्हणून आपण हे काम करावं अशी माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे. सन्मान्य सभापती मध्ये थोडा दुसरा प्रश्न आहे परंतु वैद्यकीय खात्याशी चर्चा करून त्यामधून त्या कुटुंबाला कसा दिलासा देता येईल याची भूमिका शासनाची निश्चितपणे राहील. सभापती मॅडम, माननीय मंत्री महोदयांना सदाभाऊ खोत सन्माननीय सदस्य आणि विरोधी पक्ष नेते यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारले परंतु आदरणीय मंत्री महोदयांनी स्पष्टपणे कुठलं उत्तर दिलं नाही. केंद्राच्या नावानं ओरड करायचा प्रयत्न केला ही खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे. माझा प्रश्न त्यांना असा आहे की माझ्याकडं एक शेतकरी असा आहे एकनाथ संपत ठाकरे तालुका जळगाव जिल्हा बुलढाणा या शेतकऱ्यानं 20 वर्षापूर्वी आपल्याकडं कनेक्शनसाठी अर्ज केलाय. आज या तारखेपर्यंत त्यांना कनेक्शन मिळालेलं नाही परंतु 6-12 अरे मी पुढे काय म्हणतो ते ऐका ना. सभापती मॅडम, माझा प्रश्न काय ते नीट ऐका. तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये बोलू नका. मी काय म्हणतोय, एकनाथ संपत ठाकरे बुलढाणा जिल्ह्यातला शेतकरी 20 वर्षापूर्वी तुमच्याकडे अर्ज करतोय मला कनेक्शन द्या. त्याला तुम्ही आज या दिनांकापर्यंत कनेक्शन दिलं नाही परंतु 6-12-2021 ला 73,090 रुपयाचं तुम्ही त्याला बिल दिलंय. हे तुम्ही किती गंभीरतेने घेताय. म्हणून सदाभाऊनी जो विषय मांडलेला आहे की तुम्ही जोपर्यंत बिलाची दुरुस्ती करत नाही शेतकरी पैसे भरत नाही असं म्हणत नाही. तुम्ही बिलाची दुरुस्ती करणार आहे का नाही, नंबर एक. दुसरे, मी माझ्या तालुक्यातील जांभुळणी गावातील सुनील पोपट वाक्से या शेतकऱ्यांनी 14/7/2021 ला 28,450 रुपयाचं बिल भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर अवकाळी आला, पाऊस आला, मोटारी बंद आहेत आणि नंतर 14/12/2021 ला 32,490 रुपयाचं त्याला बिल दिलंय. हे मी तुमच्या अधिकाऱ्यांच्याकडे दिलं. जर तुम्ही असे महाराष्ट्रामध्ये जर बोगस बिल दिलं असतील आणि तुम्ही तो फुगून सांगत असाल की 7,000 कोटी वाढले 50,000 कोटी वाढले, माझी आदरणीय मंत्री महोदयांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही आज तुमच्या या सगळ्या खात्याला आदेश देणार का की जोपर्यंत बिलं दुरुस्त होणार नाही तोपर्यंत कुठलंही वीज कनेक्शन कट केलं जाणार नाही. जी वीज कनेक्शन कट केलेली आहे ते तुम्ही जोडायचे आज आदेश देणार का. नंबर 3, तुम्ही सगळे शेतकरी तुमच्या ऑफिसला जाऊ शकत नाहीत आणि जरी गेले तर तुमची लोक उद्धट बोलतात, तर तुम्ही गावागावामध्ये शेतकऱ्यांची बिलं दुरुस्त करण्यासाठी कॅम्प घेणार का. आणि नंबर 4 शेवटचा, की तुमच्या DP सगळ्या जळलेल्या आहेत. 63 DP वरती 100 लोड आहे, 100 DP वरती 150 लोड आहे, सगळं तिथं व्यवस्थित त्यांना वीज पुरवठा होत नाही, त्या तुम्ही देणार का. माननीय मंत्री महोदयांच्याकडे मला विनंती करायची आहे, जो विषय सन्माननीय सदस्य राठोड साहेबांनी मांडलेला आहे की बंजारे जे तांडे आहेत तशाच पद्धतीनं आदिवासी पाड्या आणि धनगर वाडे जे आहेत, मला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याची संख्या 100 मध्ये आहे,
शाहू म्हणजे सगळ्या तालुक्यामध्ये आहे आणि कोकणाच्या सगळ्या पट्ट्यामध्ये डोंगरावरती सगळी घर आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या ग्रुप ग्रामपंचायतना त्यांना जॉईन केलेला आहे त्यामुळे ग्रामपंचायत त्यांच्याकडे व्यवस्थितपणे लक्ष देत नाहीत किंवा तेव्हा तिथं निधी देत नाहीत मला आपल्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदयांच्याकडे ही विनंती करायची आहे आपण आपल्या सरकारी माध्यमातून आपल्या प्रशासकीय यंत्रणा लावून असे सगळ्या वाडे तांडे आदिवासी पाडे यांचा एक आराखडा तयार करावा आणि त्याच्यासाठीच एक वेगळं बजेट राज्य सरकारनं त्याच्यासाठी जर दिलं तर आणि तरच त्यांना न्याय मिळू शकेल अन्यथा त्यांना न्याय मिळू शकणार नाही माझी विनंती त्यांना आहे की असं काही आपण राज्यस्तरीय विचार या बाबतीत कराल का अड्ड्याच्यासाठी वेगळा निधी आपण देत असतो जिल्हा नियोजन मंडळामार्फत तर सर्व पालकमंत्र्यांना कळवण्यात येईल त्यांची मागणी आहे धनगरवाडे जे आहे धनगरवाडे हे तांडे आणि याच्या जे वस्त्या आहेत यांना आदिवासी असतील नाही आदिवासीचा वेगळाच निधी आहे तोला काही प्रश्न आहे या तांडा वस्ती ह्यासाठी योजना आपल्याकडे आहेत परंतु त्या जिल्हा नियोजन मंडळामार्फत राबवल्या जातात सर्व पालकमंत्र्यांना तशा प्रकारच्या विनंती करण्यात येईल आणि प्राधान्यानं या तांडे वस्त्या आणि धनगरवाड्यांचा विकास करण्याबाबत